नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर बघा, मागील पाठात आपण स्थानिक किंमत म्हणजे काय बघितलं होतं आणि आजच्या पाठात आपण काय बघणार आहोत, विस्तारित रूप। स्थानिक किंमत या घटकाच्या पुढचा भाग आहे विस्तारित रूप। आता बघा, विस्तारित रूप म्हणजे काय? तर विस्तारित रूप म्हणजे काय की दिलेल्या संख्येतील दोन अंकांची स्थानिक किंमत आणि त्यांची बेरीज, म्हणजेच काय झालं, त्या संख्येचं विस्तारित रूप झालं। आपण एक संख्या घेऊया आणि मग आपल्याला कळेल की कसं विस्तारित रूप काढायचं आहे। काय आहे संख्या ही? शाबास, काय आहे? 45। ओके, किती आहे? 45। आता या 45 मध्ये दोन अंक आहेत, हा अंक 5 आणि हा 4। मग आता या दोन अंकांची स्थानिक किंमत आपल्याला अगोदर काढायची आहे। तर 5 हा कोणत्या स्थानी आहे? बरोबर, एकक स्थानी आहे। ओके, मग एकक स्थानी असल्यामुळे या 5 ची स्थानिक किंमत काय झाली? 5, बरोबर। आणि हा 4 कोणत्या स्थानी आहे? दशक स्थानी आहे। मग दशक स्थानी 4 आहे म्हणून 4 ची स्थानिक किंमत काय झाली? 40, बरोबर। म्हणजे या 45 मध्ये हे दोन अंक आहेत, 4 ची स्थानिक किंमत 40 आणि 5 ची स्थानिक किंमत 5, म्हणजे याचा अर्थ काय झाला? 45 म्हणजे 40 आणि 5, 40 आणि 5 म्हणजे 45। मग याचं विस्तारित रूप कसं लिहायचं बघा आता, 40 अधिक 5 बरोबर 45, हे झालं या 45 विस्तारित रूप। म्हणजे काय केलं आपण याच्यामध्ये, प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत घेतली आणि त्यांची बेरीज केली आणि हे या सूत्ररूपात मांडलं, म्हणजेच 40 अधिक 5 बरोबर 45, हे या संख्येचं विस्तारित रूप झालं। आता आपण दुसरी एखादी संख्या घेऊया, हा सांग बघू। 4 किती? 68। काय आहे संख्या? 68। आता 68 या संख्येमध्ये दोन अंक आहे, एकक स्थानचा अंक किती आहे? 8 आणि दशक स्थानचा अंक आहे 6। मग 8 ची स्थानिक किंमत किती झाली? 8 बरोबर। आणि 6 ची स्थानिक किंमत? 60 बरोबर। 6 ची किंमत, स्थानिक किंमत झाली 60। आता मग या संख्येचं विस्तारित रूप लिहिताना आपण काय लिहिणार, याच्यामध्ये अगोदर काय म्हणणार आपण, 60 आणि 8, 60 आणि 8 म्हणजेच काय, 60 अधिक 8 बरोबर 68, हे या संख्येचं विस्तारित रूप झालं। 68 या संख्येचं विस्तारित रूप झालेलं आहे, लक्षात आलं। आता आपण दुसरी आणखी एक संख्या घेऊया, कोण वाचलेली ही संख्या? बरोबर, किती आहे? 95। या 95 या अंकामध्ये, या संख्येमध्ये कोणकोणते दोन अंक आहेत? बरोबर, 9 आणि 5, बरोबर। मग आता आपल्याला या 5 ची स्थानिक किंमत काढायची आहे आणि या 9 ची स्थानिक किंमत सुद्धा काढायची आहे, आणि स्थानिक किंमत काढल्यानंतर आपल्याला त्याचं विस्तारित रूप दाखवायचं आहे। हा तू सांग बघू। बरोबर, 9 ची स्थानिक किंमत किती? 90 बरोबर, किती आहे? 90। आणि 5 ची स्थानिक किंमत किती? 5 बरोबर। मग आता हे आपण कसं म्हणणार, 90 आणि 5, 90 आणि 5 म्हणजेच ते आपण कशावर लिहिणार, 90 अधिक 5 बरोबर 95, म्हणजे या 95 स्थानिक किंमत तिच्यानुसार विस्तारित रूप आपण कसं म्हणणार आहोत, 90 अधिक 5 बरोबर 95, लक्षात आलं। स्थानिक किंमत जर आपल्याला माहीत असेल तर विस्तारित रूप लिहायला कोणतीही अडचण येत नाही। विस्तारित रूप म्हणजेच काय आहे की दोन अंकांची स्थानिक किंमत, जसजसं आपण इयत्ता वाढेल तसतसं आपल्याला 3 अंकी संख्या असतील, 4 अंकी संख्या असतील, त्यानुसार प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आणि त्या स्थानिक किमतींची बेरीज केली की आपल्याला ही संख्या येते, हेच या संख्येचं काय असतं, विस्तारित रूप असतं, लक्षात आलं। आता बघा, आपण मी तुम्हाला एक संख्या दाखवतो, बघा आता ही कोणती संख्या आहे,
बरोबर किती आहे 45 बरोबर। आता या 45 मध्ये 4 ची स्थानिक किंमत आणि 5 ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे। आता बघा बघा ही 4 ची स्थानिक किंमत किती आहे 40 बरोबर। आता राहिला अंक कोणता 5। आता बघा 5 ची स्थानिक किंमत किती आली 5 आणि मग या संख्येचं विस्तारित रूप आपण कसं लिहिणार आहोत असं 40 अधिक 5 बरोबर 45 लक्षात आलं का बाळांनो। ओके छान। आता आपण आणखी एक अशी संख्या बघूया। मी दुसरी संख्या दाखवतो बघा अतिशय सोपी आहे संख्या कोण वाचेल बरोबर किती आहे 24। आता या 24 चं विस्तारित रूप आपल्याला लिहायचं आहे आणि मग त्यासाठी आपल्याला या 2 ची स्थानिक किंमत माहिती पाहिजे आणि या 4 ची सुद्धा स्थानिक किंमत माहिती पाहिजे। आता बघा आपण 2 ची स्थानिक किंमत किती आली बघा 20 ओके 2 ची स्थानिक किंमत 20। आता राहिला अंक कोणता 4। 4 ची स्थानिक किंमत किती आली 4 कारण 4 हा एकक स्थानी आहे आणि मग या संख्येचं विस्तारित रूप आपल्याला असं लिहायचं आहे। बघा 24चं हे विस्तारित रूप 20 अधिक 4 बरोबर 24 हे या संख्येचं विस्तारित रूप झालेलं आहे। लक्षात घ्या बाळांनो आपल्याला संख्येचं विस्तारित रूप लिहायचं असेल तर त्या संख्येतील जेवढे अंक असतील त्या अंकांची स्थानिक किंमत आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। मग स्थानिक किंमत कशी ठरते तर तो अंक कोणत्या स्थानावर आहे जर एकक स्थानावर असेल तर त्याची किंमत तीच राहते जर एकक स्थानी 5 असेल तर त्याची स्थानिक किंमत 5च राहते पण तोच अंक जर दशक स्थानी गेला तर त्याची दशकाच्या पटीमध्ये स्थानिक किंमत वाढत राहते। आता इथे बघा दुसरी एक संख्या मी तुम्हाला दाखवतो 55 ही संख्या आहे बरोबर। या 55 मध्ये हा 5 कोणत्या स्थानी आहे बाळांनो बरोबर एकक स्थानी आहे आणि हा 5 कोणत्या स्थानी आहे बाळांनो दशक स्थानी बरोबर। मग आता बघा या 5 ची स्थानिक किंमत आणि या 5 ची स्थानिक किंमत काय असणार आहे वेगवेगळी असणार आहे का कारण हा 5 कुठे आहे एकक स्थानी म्हणून या 5 ची स्थानिक किंमत किती आली फक्त 5 आणि हा 5 कोणत्या स्थानी आहे दशक स्थानी आणि म्हणून याची स्थानिक किंमत आली 50 लक्षात आलं आणि मग 50 अधिक 5 बरोबर 55 हे या संख्येचं विस्तारित रूप झालेलं आहे। लक्षात आलं का सर्वांना ओके शाबास। आपण विस्तारित रूप बघितलेलं आहे याच्याच एक उजळणीचा भाग म्हणून मी काही इथं संख्या देणार आहे आणि त्या संख्येतला कोणताही अंक मी अधोरेखित करणार आहे आणि त्या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला सांगायची आहे ओके। आता बघा मी एक 4-5 संख्या इथं लिहितोय बघा 4 संख्या आहेत कोणकोणत्या 25 95 64 आणि 84। आता बघा इकडे आता या 4 संख्येच्या मध्ये कोणता तरी एक अंक मी काय केलाय अधोरेखित केलेला आहे म्हणजे त्याच्या खाली अशी छोटीशी रेष मारलेली आहे। आता या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला सांगायची आहे बरोबर। आता सांग बघू तू हा कोणता अंक अधोरेखित केलेला आहे 9 ओके मग 9 ची स्थानिक किंमत सांगू बरोबर 9 ची स्थानिक किंमत काय आहे 90 का 90 कारण तो दशक स्थानी आहे म्हणून शाबास। हा आता तू सांग बघू कोणता अंक अधोरेखित केला याच्यामध्ये बरोबर किती आहे 2 मग या 2 ची स्थानिक किंमत कोण सांगेल बरोबर सांग बघू शाबास किती आहे 20 2 ची स्थानिक किंमत 20। आता या 84 मध्ये कोणता अंक अधोरेखित केलाय बाळांनो बरोबर किती 4 4 कोणत्या स्थानावर आहे रे बरोबर कोणत्या स्थानावर आहे एकक स्थानावर आहे आणि त्यामुळं या 4 ची स्थानिक किंमत कोण सांगेल बरोबर 4 ची स्थानिक किंमत काय आहे 4। आता राहिलेली संख्या कोणती 64 मग या 64 मध्ये कोणता अंक अधोरेखित केलाय मी
बरोबर किती 6। मग या 6 ची स्थानिक किंमत कोण सांगेल? अगदी बरोबर, 6 ची स्थानिक किंमत किती आली? 60। आता बघा, मी जो अंक अधोरेखित केलाय त्याच्या समोर तुम्ही जी उत्तरे दिलीत ती मी इथे लिहितोय। 9 ची स्थानिक किंमत 90, 6 ची स्थानिक किंमत 60, 2 ची स्थानिक किंमत 20 आणि 4 ची स्थानिक किंमत 4। बरोबर, म्हणजे जे अंक मी अधोरेखित केले त्यांची स्थानिक किंमत तुम्ही काय केलेली आहे? सांगितलेली आहे। दुसऱ्या अंकाची स्थानिक किंमत तुम्ही सांगितली का बाळांनो? नाही। बरोबर, म्हणजे आपल्याला ज्या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे त्याच अंकाची स्थानिक किंमत आपण लिहिणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तो अंक कोणत्या स्थानावर आहे हे मात्र आपल्याला खात्रीशीर माहीत पाहिजे, तरच आपण त्या अंकाची स्थानिक किंमत योग्य ती लिहू शकतो। जर अंकाच्या स्थानामध्ये जर आपली गफलत झाली तर त्याची स्थानिक किंमत बदलते आणि मग त्याचं विस्तारित रूप लिहिताना आपल्याला अडचणी येतात। लक्षात आलं? आता ही 4 संख्या आपण घेतल्या, 4 संख्येमधल्या काही ठराविक अंकांना मी अधोरेखित केलं आणि त्याची स्थानिक किंमत मी तुम्हालाच विचारली आणि तुम्हीच या अंकांची मला स्थानिक किंमत सांगितलीत। अतिशय छान प्रकारे तुम्हाला हा स्थानिक किंमत हा घटक समजल्यामुळंच तुम्ही काय केलेलं आहे, मला या अंकांची स्थानिक किंमत योग्य अशी सांगितलेली आहे। आणि जेव्हा आपल्याला स्थानिक किंमत योग्य प्रकारे सांगता येते त्यावरून आपल्याला संख्येचं विस्तारित रूप लिहिताना कोणतीही अडचण येत नाही। बघा बाळांनो, मगापासून आपण काय केलेलं आहे, संख्येचं विस्तारित रूप दिलेलं काढलेलं आहे। म्हणजे काय, एक संख्या दिली आणि तिचं आपण विस्तारित रूप लिहिलेलं आहे। आता आपण काय करायचं आहे, विस्तारित रूपावरून आपल्याला संख्या शोधायची आहे। आता एक उदाहरण दाखल मी इथं लिहितोय आणि त्याच्यावरून आपल्याला संख्या शोधायची आहे। बघा, 10 अधिक 9 बरोबर किती? म्हणजे हे 10 अधिक 9 हे एका संख्येचं विस्तारित रूप आहे, याच्यावरून आपल्याला संख्या शोधायची आहे। कोण सांगेल? शाबास, किती आहे या संख्या? 19। 10 अधिक 9 बरोबर 19, म्हणजेच काय, या 19 या संख्येचं हे विस्तारित रूप आहे। बरोबर, आता दुसरी संख्या घेऊया। कोण वाचेल? शाबास, 70 अधिक 6 म्हणजे याची कोणती संख्या येईल? याची 76 बरोबर। 70 अधिक 6 हे या 76 या संख्येचं विस्तारित रूप आहे। आता बघूया पुन्हा दुसरी एक संख्या, 40 अधिक 6 कोण सांगेल? बघा, बरोबर किती आहे? 46 हे या ही संख्या आहे आणि या संख्येचं हे विस्तारित रूप आहे। आणखी एखादी संख्या घेऊया आपण। बघा, कोणती संख्या आहे ही? 39। आता 39 या संख्येचं जर विस्तारित रूप आपल्याला लिहायचं असेल तर ते या प्रकारात कसं लिहिताना आपण? 30 अधिक 9 बरोबर। म्हणजे विस्तारित रूपावरून आपल्याला संख्या शोधता आली पाहिजे आणि संख्येवरून आपल्याला विस्तारित रूप शोधता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे। लक्षात घ्या, या विस्तारित रूपावरून आपल्याला संख्या शोधायला येणं म्हणजेच आपल्याला काय कळलेलं आहे की त्या दोन अंकांची स्थानिक किंमत आपल्याला कळलेली आहे, म्हणूनच आपण त्यावरून ती संख्या शोधणार आहोत। आता बघा, ही कोणती संख्या आहे? बघा वाचा बरोबर, 40 अधिक 9 हे काय झालं? विस्तारित रूप आहे, याच्यावरून आपल्याला संख्या शोधायची आहे। कोण सांगेल रे? बरोबर, कोणती संख्या आहे? 49। म्हणजे 40 अधिक 9 हे या 49 या संख्येचं काय झालं? विस्तारित रूप झालं। आता आपण दुसरी विस्तारित रूप बघूया। बघा, कोण वाचेल? शाबास, 90 अधिक 5 मग या विस्तारित रूपावरून संख्या कोणती येईल? बरोबर, किती? 95। 90 अधिक 5 हे या संख्येचं विस्तारित रूप झालं आणि संख्या कोणती आहे? 95। आता बघा, दुसरी एक संख्या घ्या। काय आहे इथं विस्तारित रूप? 60 अधिक 3 मग या विस्तारित रूपावरून संख्या आपल्याला शोधायची आहे। कोण सांगेल? बरोबर, किती? 63। 60 अधिक 3 हे या संख्येचं झालं विस्तारित रूप। आता आणखी एक संख्या बघा, कोण वाचेल?
बरोबर 80 अधिक 4 हे काय आहे रे बरोबर हे काय आहे विस्तारित रूप आहे आणि मग या विस्तारित रूपावरून आपल्याला ही संख्या शोधायची आहे मग कोण सांगेल संख्या छान कोणती संख्या ही 84 बरोबर म्हणजे विस्तारित रूपावरून आपल्याला संख्या सुद्धा शोधता आली म्हणजे बघा सुरुवातीला आपण काय बघितलं संख्या बघितली संख्येचं विस्तारित रूप बघितलं त्यानंतर आपण काय बघितलं विस्तारित रूपावरून आपल्याला संख्या शोधता आली म्हणजे दोन्ही प्रकारे आपण विस्तारित रूप कसं आपल्याला काढता येईल हे या ठिकाणी आज आपण बघितलेलं आहे त्याचबरोबर आपण काय घेतलं मगाशी की संख्या आणि संख्येतील अंकांची स्थानिक किंमत संख्येतील अंकांची स्थानिक किंमत आपण बघितलेली आहे मग दोनची स्थानिक किंमत 9 9ची स्थानिक किंमत आणि त्यानंतर आपण काय म्हटलो 20 आणि 9 म्हणजेच काय 20 अधिक 9 बरोबर 29 लक्षात आलं म्हणजे 29 या संख्येचं हे काय झालं विस्तारित रूप झालेलं आहे बघा आता बाळांनो मी इथे एक तक्ता तयार केलेला आहे त्या तक्त्यामध्ये बघा इथं संख्या या संख्येतील दशक कोणता एकक कोणता हे या ठिकाणी लिहायचं आहे त्याचबरोबर दशकाची स्थानिक किंमत एककाची स्थानिक किंमत आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे विस्तारित रूप लिहायचं आहे बघा पहिली संख्या कोण वाचेल रे बरोबर किती आहे 69 मग या 69 मध्ये दशकांचा अंक कोणता बरोबर कोण आहे 6 आणि एककांचा अंक कोण आहे 9 बरोबर आता दशक कोण आहे 6 मग दशकाची स्थानिक किंमत किती येईल बरोबर किती येईल 60 आणि एककाची स्थानिक किंमत किती येईल 9 बरोबर आता हे सगळं आपण केलेलं आहे आता याच्यावरून आपल्याला या संख्येचं काय लिहायचं आहे विस्तारित रूप लिहायचं आहे मग विस्तारित रूप लिहिताना आपण काय करणार दशकाची स्थानिक किंमत अधिक एककाची स्थानिक किंमत बरोबर ती संख्या बरोबर तर हे या संख्येचं विस्तारित रूप झालं दुसरी संख्या बघा कोण वाचेल बरोबर किती आहे 35 या 35 मध्ये दशकस्थानी कोण आहे रे बरोबर कोण आहे 3 आणि एककस्थानी कोण आहे 5 बरोबर मग तीनाची स्थानिक किंमत किती येणार 30 बरोबर आणि 5ची 5 ओके आता मग याच्यावरून आपल्याला याचं विस्तारित रूप लिहायचं आहे मग आपण कसं लिहिणार दशकाची स्थानिक किंमत अधिक एककाची स्थानिक किंमत बरोबर ती संख्या हे या संख्येचं झालं विस्तारित रूप पुढची संख्या वाचा बघू 96 याच्यामध्ये दशकस्थानी कोण आहे 9 एककस्थानी कोण आहे 6 मग दशकस्थानी 9 आहे त्याची स्थानिक किंमत किती येईल बरोबर किती येईल 90 आणि 6 एककस्थानी आहे याची स्थानिक किंमत किती येईल 6 बरोबर मग आता याच्यावरून या संख्येचं विस्तारित रूप लिहायचं आहे मग दशकस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत अधिक एककस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत बरोबर ही संख्या ओके हे या संख्येचं झालं विस्तारित रूप आता पुढची एक संख्या बघा कोण वाचेल बरोबर किती आहे 43 43 मध्ये दशकस्थानी कोण आहे रे बरोबर किती आहे 4 आणि एककस्थानी कोण आहे 3 बरोबर आता मग आपल्याला 4ची स्थानिक किंमत लिहायची आहे इथे हा कोण बरोबर 4ची स्थानिक किंमत 40 बरोबर आणि 3ची 3 आणि मग याच्यावरून आपल्याला त्याचं विस्तारित रूप लिहायचं आहे मग विस्तारित रूप कसं येईल दशकाची स्थानिक किंमत अधिक एककाची स्थानिक किंमत बरोबर 43 म्हणजे 40 अधिक 3 बरोबर 43 हे या संख्येचं विस्तारित रूप झालेलं आहे लक्षात घ्या बाळांनो कोणतीही संख्या त्या संख्येमध्ये दशकस्थानी कोण आहे एककस्थानी कोणता अंक आहे त्यांची स्थानिक किंमत काय आहे आणि त्याच्यावरून आपल्याला विस्तारित रूप लिहायचं आहे मग अशा प्रकारे तुम्ही छान उत्तर दिलीत आणि आपण काय केलेलं आहे या 4 संख्येचं दशक कोण एकक कोण
दशकाची स्थानिक किंमत किती, एककाची स्थानिक किंमत किती आणि त्याच्यावरून त्या संख्येचं विस्तारित रूप आपण लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर छान प्रकारे दशकाची एककाची स्थान जर आपल्याला लक्षात आली तर आपल्याला विस्तारित रूप लिहायला काहीही अवघड जात नाही. तर अशा प्रकारे आपण आज विस्तारित रूप हा घटक आपण अभ्यासलेला आहे. बाळांनो, संख्येची विस्तारित रूप लिहिताना संख्येतील अंकांची स्थानिक किंमत आपल्याला अगोदर माहीत असणं गरजेचं आहे आणि ही स्थानिक किंमत जर आपल्याला काढायची असेल तर तो अंक कोणत्या स्थानावर आहे हे आपल्याला पहिल्यांदा बघितलं पाहिजे आणि त्याच्यावरून आपल्याला काय केलं पाहिजे, त्याची स्थानिक किंमत शोधता आली पाहिजे. आणि एकदा स्थानिक किंमत जर आपल्याला शोधता आली तर विस्तारित रूप लिहायला आपल्याला काहीही अडचण येणार नाही. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये हा विस्तारित रूप हा घटक दिला आहे, त्या घटकावर आधारित अनेक उदाहरणं आपल्याला सरावासाठी दिलेली आहेत, ती तुम्ही घरी सोडवा. धन्यवाद.